म्हणजे गरीब माणसाकडे काय, गरीब माणसाने काय जीव द्यायचं का काय? हाय, आमच्या भावाला बहिणीला काय चाललंय बाय? झाला का नाही चहा पाणी? हा झालाच असन. अयो साठी बोलत कस माहितीये का? हे बघा गरीब माणसाला आहे ना, कुठून पण कुठून पण काय ना काय काय ना काय मुश्किल आहे. म्हणजे आहेच बघा कशी माहितीये का, एक सांगते तुम्हाला आता. चार महिन्यापूर्वी आहे ना, चार महिन्यापूर्वी भरलं होतं बघा मी, किती बिल भरलं होतं? 25,000. हा चार महिन्यापूर्वी. किती महिन्याचं? चार महिन्याचं. आता झालंय असं की बाबा हे लोक काय करतील माहितीये का भावना बहिणी, चार चार महिने हे बिल नाही देत आहे. हे जे लाईट मेन लोक आहेत का, चार चार महिने बिल नाही देत आहे. आणि मग नंतर काय करतात माहितीये का, एकखट्टी बिल देतात. आम्ही जर तिकडे गेलो ना ऑफिसला त्यांच्या बिल मागायला, तर काय म्हणतात माहितीये का, नाही नाही तुमचं बिल अजून आलंच नाही आहे, आलं ना तर आम्ही अजून आम्ही देऊन टाकू, असं बोलते. तर करायचं काय माणसानी, सांगा तुम्ही सांगा. आता कूलरचा आवाज तर नाही येणार तुम्हाला, कारण कूलरचा आवाज भरपूर येतोय. लय ऊन आहे ना, तर म्हणलं तुम्हाला एक आता तुम्हाला दाखवते मी खरं काय आणि खोटं काय. हा दोन तीन दिवस झाला व्हिडिओ करता होता हो, पण काय करण्यातच नाही आला. तर आता बिल बघा काय आले. आता गेल्या महिन्यात आम्हाला बिल बघा काय आले. आणि तेव्हा मी काय केलं माहिती का, एक सांगते भाणं बहिणं, कानातले झुंबर घाण टाकून सही ना 25,000 बिल भरलं. हां आणि एवढं डोकं आहे ना, एवढं डोकं आहे तुम्हाला काय सांगू या लोकांनी इतकं. म्हणजे पहिलं जे लाईनमॅन होता का, त्याला आम्ही 12,000 रुपये दिले. तो गेला बीडला पळून. जेव्हा आम्ही हॉस्पिटलला होतोच का मुंबईला आमच्या लेकराला घेऊन, आणि असं झालं होतं की लाईट कट करू लागली होती ते. तर मी काय केलं माहिती आहे का, झुंबर गहाण ठेवून सही ना दिले. झुंबर गहाण म्हणलं जा तेवढं बिल भरा दुसऱ्याकडे बरं का, दुसऱ्याजवळ आम्ही मुंबईला होत होतो. तर हे त्या लोकांनी त्या माणसांनी काय केलं माहिती आहे का, काय केलं काय नाही, त्यांनी बिलच नाही भरलं भाऊ बहिणू. 12,000 रुपये घेतले आणि पळून गेला बीडला. आज बीडला त्याची बदली झाली, झाली त्याला 5-6 आता 2-3 वर्ष झालं बघा त्याला त्या गोष्टीला. आता ते 12,000 रुपयासाठी आता या दाजीला मी दररोज म्हणते दाजी जा ना त्याच्याकडं, चला ना त्याच्याकडं, मी येते तुमच्यासोबत. पण हे दाजी कसलं काय, आहो आपण गरीब लोक आहोत हो, तुम्हाला पण माहिती आहे भाऊ ना बहिणू, 200 रुपये कमवायसाठी दिवसभर काम करावं लागतंय वावरामध्ये, आहे का नाही? गावाकडचं एवढं वेगळं आहे ना, तुम्हाला काय सांगू, लय परिस्थिती वेगळी हो, लय भयानक. आणि आज आपले 12,000 रुपये ते माणूस घेऊन पळून गेलाय. ठीक आहे घेऊ त्याच्या कोणते काय म्हणतात, देईन तो देईन तो, ते माणूस फोन पण नाही उचलत. तर ते मे लाईनमॅन होता तो माणूस, ते गेला पळून. आता हे सारखं जसं आम्ही बिल समजा भरणं चालू ना, तर त्यांनी आमच्या मागं भुंगाच लावलाय. म्हणजे असं दर चार महिन्याला 30,000 दर चार महिन्याला 30,000 एवढे कसे द्यावं आम्ही, तुम्ही सांगा बरं. 30,000 बिल आल्यावर तुम्ही सांगा भावांना बहिणू एक होय. हां गरीब माणसानी करावं काय. अरे तिकडं खाटी गल्लीमध्ये आहे का भावांना बहिणू एक सांगते, प्रत्येकाच्या घरी आकडा आहे आकडा. आणि ते पण त्याच्या लाईनवर पुरं भाकरी कोड्यास होतात शेगडी त्याच्या घरात, शेगड्या मस्तपैकी चोरीतात. तरी पण तिथं जर कोणी गेलं ना बिल मागायला, तर लाकडं घेऊन मागं लागतात ते. एवढा म्हणजे तिथं हे चालू त्यांचं लोकांची ती दादागिरी. हां असे कितीकच ठिकाणी आंबडमध्ये की तिथं जर हे लोक गेलं ना, तर लगेच त्याच्या मागं दगडं घेऊन लागत येतं. आणि गरीब माणसाला आहे ना असे छळीत येतं. म्हणजे किती ते म्हणतात ना, खऱ्याचा जमाना नाही आहे का, खऱ्याचा जमाना सांगा. माझ्या घरामध्ये तुम्ही बघितलंय कधी आहे का, माझ्या घरामध्ये शेगडी आहे का याची, दाखवली नसती का तुम्हाला लाईटची शेगडी आहे का, सांगा कसली हे लाईटचं. फक्त आमच्या घरात 3 बल्ब चलते, तर 3-4 समजा बाथरूमचं धुरून 3-4 बल्ब, आणि एक फ्रीज आहे, आणि पंखा, दोन कूलर बस. मग या एवढे यायला काय 43,000 बिल यावं का सांगा बरं, काय गिरणी चालू का काय आमच्या घरी, काय एखादी फॅक्टरी चालू आहे, चालू आहे काय फॅक्टरी एखादी, म्हणून आम्हाला इतकं बिल लागा, इतकं हे लागायला लागलं आहे, सांगा बरं भानू बहिणू. आज तुम्हाला बिल दाखवते मी, तुम्हाला येकीन नाही येणार मला, तुम्ही बिल बघा आधी. तर हा बघा मित्र भानू बहिणू, हा बघा बिल किती आलं आहे आम्हाला बघा, हा बघा दिसते का तुम्हाला, 21,790 बघा हे बिल, 21,790 हे बघा तारीख बघा, हे बघा 29 हे गेल्या महिन्यातले, हे बघा 10/5/2023 आणि हे बघा
दिसते का तुम्हाला? या तारखेनंतर भरल्यास, म्हणजे या तारखेनंतर भरल्यास डबल पण ते पैसे घेतात. हे बघा, जर नाही तुम्ही लवकर भरलं तर हे बघा पूर्ण एवढं बिल भरायचं आहे. आता हे 21,790. हा बघा बघा, तुम्हाला जर यकीन नसेल येत आहे बघा, माझ्या नावावर आहे संगीता अंकुश गायकवाड, आहे का? हा बघा, काय करायचं सांगा बरं, तुम्हीच सांगा. आता हे एवढं 21,000 आता बघितलं आहे ना तुम्ही, तुम्हाला मग खोटं वाटत असं तर गेल्या महिन्यात बिल आलेलं हे, आणि मी आहे ना हे तसंच ठेवून दिलं. मी काय भरणार नाही आहे बिल, खरं सांगाली, कारण की मी बिल बरोबर उकदरले आहे. यायनी आहे ना यायला मी काय म्हणले होते, राहू दे आपण काय करू माहिती का, दुसरे कोण घेऊ महिन्यानी. हां, तर म्हणले नाही नाही म्हणले, आपल्याला ते सौर ऊर्जा घ्यायचं आहे ना, सौर ऊर्जा म्हणजे समजा भेटला, समजा सौर ऊर्जा आपण नाही का हे कागदपत्र, तर जेव्हा सौर ऊर्जा घ्यायचा तेव्हा आपल्याला हे का हे बिल लागत आहे तिथं दाखवायला की बाबा आमच्याकडं लाईट आहे म्हणून. तर त्याच्यामुळं आहे ना यायनी हे मीटर घेतलेलं आहे, एवढं पळतं एवढं पळतं तुम्हाला काय सांगू बहाणं बहिणं. आमच्या घरात काहीच नाही आहे, काही म्हणजे काहीच नाही आहे, फक्त फ्रीज आहे बाय. आणि आता उन्हाळ्याचं काय हीटर लावतात का सांगा बरं, गार पाण्याचं आंघोळ करतो तर करते का नाही माणूस सांगा बरं. मग तुम्ही सांगा एवढं 21 त्याच्या गेल्या महिन्यात किती आलं तर माहितं का, 30,000 आलं त्याच्या गेल्या महिन्यात, म्हणजे 4 महिन्यापूर्वी 30,000 आलं तर मी 20,000 भरले तेव्हा पण, आणि आता पण हे 4 महिन्याच्या नंतर आले किती 21,000. म्हणजे यांनी काय आम्हाला चुत्या समजले का, येडं समजले काय? हां, आम्ही येड्यात गिनती आहेत काय? म्हणजे यांनी बिल द्यायचं ना आम्ही भरायचं आहे की नाही? मी तर काय पण बिल भरणार नाही. आता काय करायचं तर करा, ते मायावाले व्हिडिओ बघत येतं, तुम्ही काढून न्या तुमच्यावाला जे वायर आहे का ते काढून न्या, आम्ही बघू काय करायचं तर. कारण की मी ले कदरले भाणं बहिणं 30,000-40,000 रुपये मायाकून देणं होत नाहीत, म्हणजे नाही मी गरीब माणूस, सांगा तुम्ही काय करू मी. हां, एकदा 3-3-4-4 महिने पेमेंट नाही होते दाजीची, मग जे काय होती समजा 10-5,000 एवढे कुठून आणायचे, एक विचारच करणार भाणं बहिणं. मला एवढा कदर आला यार, असं वाटतंय ते आकडा टाकलेला परवडत नाही, ते आकडा टाकल्यामुळेला काहीच म्हणणार नाही हे बरोबर, ते लोक याची बरोबर मारतात. मग आकडा टाकणाऱ्याला हे एक शब्द पण नाहीत बोलणार, आणि बिनठोक इथं आंबडमध्ये असं चाललेलं आहे. तुम्ही येऊन बघा, हे जे व्हिडिओ बघते ना का मायाला, ते व्हिडिओ बघतात मायावाले. आता जे लाईनमॅन लोक आहेत का ते व्हिडिओ बघतात मायावाले. तर तुम्ही त्या गल्ल्यातले काम नाही करीत, लाईट हे बंद का नाही करीत, त्याचे मीटर का नाही काढून येत, त्याला मीटर तरी आहेत का एक विचार करा. अरे तुम्हाला त्यांच्या गल्लीमध्ये सुद्धा जायचा अधिकार नाही आहे. हां, खुशाल ते धडाधड काय काय चालू येतं मस्त, म्हणजे शेगडीवर त्यायचे पुरे स्वयंपाक हे भांडणं म्हणून तुम्ही बघताय, मी पुरा स्वयंपाक चुलीवर करते, आणि जर कटरा आला एखादं बार तर मी गॅसवर करते, करते का नाही? हां, मी शेगडीवर जर केलं असं तुम्हाला दाखवलं असतं, आमच्या घरात नाही शेगडीना मशीनना पैसे. मग हे कसलं म्हणजे हे लावतात कशाचं एवढं बिल, म्हणजे दुसऱ्याचं बिल काय आमच्याकडून भरून घ्यायचं का काय? हे असं काय तर कायदा कानून चालू का काय? हां, तुम्ही सांगा भाणं बहिणं मला प्लीज कमेंटमध्ये, मी काय करून काय नाही, माझ्या डोक्याला लई ताण आला आहे. एक नाही तर एक ताण राहतोय, म्हणजे राहतोय माझ्या मागं. आता या बारीस वावराचा ताण नाही आहे, तुम्हाला माहिती आहे या बारीस आपण वावर नाहीत करलो, तर हे वावर ताण नाहीत. आता हे आला, आता ते नालायक माणूस पण बीडला पळून गेला आमचे 12,000 रुपये घेऊन, कुठं पळायचं त्याच्या मागं सांगा बरं, कुठं जायचं? हां, काय करा, ते डोकं नाही लागणार एवढं सांग, म्हणजे मला एवढं टेन्शन आलं आहे ना. ते लोक मग आता दाजीला वरचे फोन करू म्हणजे बिल भरा, दाजी माझ्याकडे येऊन हे करते, तर दी तू झुंबर मला बिल भरायचं आहे. मी त्याला डायरेक्ट म्हणलेलं आहे मला बिल भरायचं नाही आहे, त्या लोकाला म्हणा तुम्ही काढून द्या तुमच्या लोक हे मीटर, मला गरजच नाही आहे त्या मीटरची, एवढं मीटर कुठं पळत असते करा, म्हणजे मी जीव देऊ काय आता ते बिल भरण्यासाठी? 40,000-50,000 रुपये कुठून भरू मी? मी भरणार नाही आहे खरं सांगायला, भाणू बहिणू लय कदर आलंय मला ते बिल बरोबर, आणि लोक महिन्याला देत नाहीत आम्हाला बिल, हे पण सांगते डायरेक्ट मी त्याच्या तोंडवर सांगेन की हे लोक आम्हाला महिन्याला का बिल देत नाहीत, 4-5 महिन्याला का बिल आणून देते ते आम्हाला, काहीतरी घोटाळा करत असते तेव्हाच आणून देतात ना 3-4 महिन्याला, महिन्याची महिन्याला का देत नाहीत तुम्ही आम्हाला बिल, का रीडिंग घेत नाही तर त्याची महिन्याची महिन्याला, कमालीची गोष्ट आहे अरे. तर चला भाऊ बहिणू कमेंट मला नक्कीच टाका बरं का, एक कमेंट टाका जरूर, काय करू मी काय नाही, कारण की मला काही सुधारणार नाही आहे. मग डोकं चला नाही, आज जर ते लोक आले आज उद्या, आता बघा 21 तारीख काय नाही शेवटची दिली 21 तारीख, माय थुका पण पडायला लागलाय व तोंडातून काय, खरं नाही ग मायला डोक्याचं टेन्शन आलं आहे बया, खरंच भाऊ बहिणू 21 तारीख त्यांनी दिली. आता बघा 21 आज 22 तारीख आहे का हो,
हाँ आज 22 तारीख झाली 21 तारीख उद्या ते येते ना बंद करायला, उद्या परवा दिवशी बंद करायला येते ना ते लोक, बघा तुम्ही मग काय करायचं गरीब माणसाने. मी भरणार नाही आहे बिल, सांगून ठेवते आधीच. काय करायचं तर करा बाबा, ने एवढं बिल कुठून भरायचं, काय खेळ आहे का काय, तोंडाचा 40-50 हजार रुपये बिल भरायचं. हे गरीब लोकांना लुटायला लागले यार, हे लोक गरीब लोकाला हे करायला लागले. हां एवढ्या लोकांच्या मशनी एवढ्याला गिरण्या चालून द्यायला एवढं बिल नाही, हजारान दोन हजार बिल येत आहे. आणि आम्हाला 25-30-35 हजार महिन्याचं बिल, हां 4 महिन्या 2 महिन्याचं बिल 30-35 हजार. अरे तर चला भांडू बहिणू बाय, टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी, आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा मी काय करू.